महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी इन्हें बहुजन समाज पार्टी के महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष संदीप ताजनी ने निवेदन देते हुए कोरोना संकट से निपटने के लिए 10,000 करोड़ का पैकेज की मांग की है। साथ ही प्रत्येक को 10,000 रुपए देकर कोरोना संकट से उबारने की अपील भी की। इस सिलसिले में प्रदेश अध्यक्ष एडवोकेट संदीप ताजनी ने फोन के माध्यम से जानकारी दी है। राजभवन थे माननीय भगत सिंह कोश्यारी महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांची पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने भेट घेण्यात आली आणि या भेटीमध्ये राज्यामध्ये जो कोरोनाचा महाभयंकर उद्रेक चालू आहे ज्यामुळे संपूर्ण जनता जनसामान्य माणूस हवालदिल झालाय, आरोग्य व्यवस्था जी आहे ती अतिशय तोकडी आणि अपूर्ण पडत आहे, रुग्णांना उपचाराअभावी दिवस काढावे लागत आहेत, दुसरीकडे लॉकडाऊन परिस्थितीमुळे उभा गेला आहे, त्यांच्या उदरनिर्वाहाचा सुद्धा प्रश्न आहे। अशा संकट समयी या पुरोगामी आणि आर्थिकदृष्ट्या म्हणजे सक्षम असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नाही, सरकारी रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे, खासगी रुग्णालयामध्ये लाखो रुपये आकारले जात आहेत, पैसे जमा केल्याविना रुग्णा साधा दाखल सुद्धा करून घेतल्या जात नाहीये, साध्या चाचणीचे दर निश्चित केल्यानंतर त्याचे पालन सुद्धा होत नाही, तपासणीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथे शुल्क आकारले जात आहे, अशा स्थितीमध्ये उपचार करणं जनसामान्यांना न परवडणारं आहे। आणि राज्यात सर्वत्र जे काही इस्पितळ आहे दवाखाने आहेत यांनी जनसामान्याची लूट चालवलेली आहे आणि त्याच्यावर राज्यकर्त्यांचा अंकुश पाहिजे होता, प्रशासनाचा अंकुश पाहिजे होता, राज्यकर्त्याचाही अंकुश नाहीये आणि प्रशासनाचाही अंकुश नाहीये। त्याच्यामुळे एकाएकडे या लॉकडाऊनमुळे आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेला जनसामान्य माणूस या कोरोना बरोबरच डॉक्टर आणि तत्सम ज्या आरोग्य सेवा आहेत याच्यामुळे हतबल झालेला आहे। या सगळ्या बाबी आम्ही महामहिम राज्यपाल साहेबांच्या लक्षात आणून दिल्या आणि त्यांना पक्षाच्या वतीने विनंती करण्यात आली की 10,000 कोटी रुपयांचं पॅकेज त्यांनी शेतकरी शेतमजूर गरीब विनावेतन जी जी लोक आहेत त्या सर्वांना सरसकट प्रत्येक माणसाला 10,000 रुपये सानुग्रह तातडीने द्यावे, त्याचबरोबर कोणीही उपचाराविना राहणार नाही याची काळजी सुद्धा सरकारनेच घ्यावी। राज्यात जी लोक विना वेतन आहेत म्हणजे ज्यांना पगार नाही आहे अशा प्रत्येकाला 10,000 रुपये सानुग्रह अनुदान दिले पाहिजे, किमान एका कुटुंबातल्या 4 लोकांना तरी ही मदत झाली पाहिजे, तपासणी केंद्र वाढवले गेले पाहिजे, सोबतच त्याचा जो रिझल्ट आहे तो 8 तासाच्या आत मोबाईलवर आला पाहिजे जेणेकरून रुग्णावर ताबडतोब उपचार सुरू होतील। आणि सगळ्यात महत्वाचं रेवर नावाची जे काही इंजेक्शन आहे याची किंमत केल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचा काळा बाजार चालू आहे। आमच्या पक्षाचं असं म्हणणं आहे की सरकारने ते सगळे इंजेक्शन ताब्यात घेतले पाहिजे आणि सरकारच्या वतीनं ते निशुल्क वाटले पाहिजे, त्याचा काळा बाजार होणार नाही। त्याचबरोबर हे जे काही छोटे उद्योग व्यवसाय धंद्यावाले आपले लोक आहेत जे हातावर कमावतात आणि पानावर खातात असे काही छोटे छोटे लोक आहेत, या सगळ्या लोकांकडे आता पैसेच उरलेले नाही आहेत। अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने वीज बिल माफ केली पाहिजे, विद्यार्थ्यांची जी शिष्यवृत्ती आहे ती तातडीने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली पाहिजे, शाळा महाविद्यालयांनी त्यांचे शुल्क माफ केले पाहिजे, सोबतच आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी आणि बियाणे खते हे सरकारने त्याच्या बांधावरती उपलब्ध करून दिले पाहिजे आणि त्याची व्यवस्था आतापासूनच काम सुरू केली पाहिजे। व्यापारी वर्ग हॉटेल दुकाने कपड्याचे जे काही व्यापारी आहेत या सगळ्यांचे जे काही प्रतिष्ठान आहेत ते 8 वाजेपर्यंत चालू दिले पाहिजे, सोबतच 10वी आणि 12वीच्या परीक्षा ज्या आहेत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात न घालता पुढे ढकलल्या पाहिजे। ह्या आणि अशा तत्सम मागण्यासाठी आम्ही राज्यपाल साहेबांची भेट घेतली आहे।